पिंपरी चिंचवड असो की महाराष्ट्रात कुठेही पुराचं पाणी नागरी वस्तीत येणारी निश्चित ठिकाणी आहे तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगवी पिंपळे निलक येथील पूरग्रस्त भागाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि नागरिकांची विचारपूस केली आहे. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेकडे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी नवल किशोराम, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते. दरवर्षी जर ठराविक भागात पुराचं पाणी येत असेल आणि नागरी वस्तीत त्या पाण्याचा शिरकाव होत असल्यास त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे असं पाटील म्हणालेत. शक्य त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभी केली पाहिजे, पूरबाधितांना सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. पाणी ओसरल्यानंतर हे नागरिक आपल्या घरी जातील तेव्हा त्यांचं नुकसान झालं अशांच्या घरांचे पंचनामे केले पाहिजेत. वारंवार पाणी येणाऱ्या भागात आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असं आश्वासन देखील पाटलांनी दिलंय.